मित्रांनो, माझे नाव डॉली माले. मी इयत्ता 5 शिकते. आज आपण बघणार आहोत बीजगणितांचे प्रकार. एखाद्या नामाला नावावरून कळते की ती पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे हे आपल्याला कळते. यालाच नामाचे लिंग असे म्हणतात. मराठी व्याकरणात 3 लिंग मानले जातात. ते म्हणजे पहिले पुलिंग, दुसरे स्त्रीलिंग आणि तिसरे नपुंसक. ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो त्याला पुलिंग म्हणतात. उदाहरणार्थ तो मुलगा, तो फळा, तो बॅट. ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो त्याला स्त्रीलिंग असे म्हणतात. उदाहरण ती मुलगी, ती पिशवी, ती वही. ज्या नामावरून पुरुष स्त्री जातीच्या बोध होत नाही त्याला नपुंसकलिंग असे म्हणतात. ते दस्तर, ते पुस्तक, ते धाक. आज आपण लिंगांचे प्रकार शिकले आहोत. त्याच्यामध्ये काही उदाहरणं आहेत. पुलिंगी नामे, स्त्रीलिंगी नामे, नपुंसकलिंगी नाम. तो मुलगा, ती मुलगी, ते मुल. तो आंबा, ती पपई, ते केळे. तो भात, ती भाजी, ते वरण. तो बैल, ती गाय, ते वासरू. तो फळा, ती शाळा, ते पुस्तक. तो समुद्र, ती नदी, ते पाणी.